मला त्या सगळ्यांना सांगायचं की बाबांनो काही काळजी करू नका। आदरणीय तर आपण पाहतो अजित पवार हे बोलत होते आणि राजकारणामध्ये अशा प्रकारचे कधी सत्ता होती कधी सत्ता नव्हती, परंतु ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत, त्याच्या मागं आत्ता महाराष्ट्रातल्या जनतेच्या पुढं महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या महत्त्वाच्या प्रश्नाचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, मग तो महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत, तो बेरोजगारीचा आहे, तो महागाईचा आहे, तो अवकाळी पाऊस जो पडतो आहे, गारपीट जी होती आहे, त्याच्यातनं जे फळबागांचं पिकांचं नुकसान होतं आहे, पंचनामे वेळेवर होत नाही, तिकडचं लक्ष डायव्हर्ट त्या ठिकाणी केलं जातं, 75,000 भरतीचं निर्णय जाहीर केलेला होता ती भरती अजून त्या ठिकाणी होत नाही आहे, किंवा खरेदी केंद्र अनेक ठिकाणची बंद पडत आहेत, ती खरेदी केंद्र चालू करण्याच्याकरता खरं सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, वेळ पडली तर केंद्राशी बोललं पाहिजे, कांदा उत्पादक शेतकरी इतर वेगवेगळ्या प्रकारचा उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक असेल किंवा ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळं जी पिकं आत्ताच्या काळामध्ये शेतामध्ये उभी होती त्याचं नुकसान झालेलं आहे त्याला मदत झाली पाहिजे, त्याच्यामध्ये पेरूच्या बागा पपईच्या बागा असतील द्राक्षाच्या बागा असतील आंब्याचा मोहर असेल आंब्याचा फळं असतील अशा अनेक प्रकारचे जे काही फळबागा आहेत त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी दौरा केला ते त्यांचं काम होतं ते त्यांचं कर्तव्य होतं, परंतु तो दौरा केल्यानंतर लोकांना जी तातडीची मदत व्हायला पाहिजे ती मदत होताना दिसत नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे अतोनात हाल होत आहेत ते होताना ते दूर होताना दिसत नाहीत, हरभराच्या बद्दलची खरेदी केंद्र ही त्या बाबतीमध्ये बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्र बंद पडली ही काही उत्तर झालं? बारदाना गोळा करायचं किंवा बारदाना तिथं उपलब्ध करून देण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे, सरकारने ज्यांच्यावर जबाबदारी टाकली त्यांचं आहे,